नमस्कार मित्रांनो एस विचारधारेत आपले हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत संत विचारधारा जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणवा याच रंजल्या गांजल्यांची सेवा करणारे संत आणि त्यापैकीच संत तुकोबा राय ज्यांचे मधुर विचार आपण ऐकणार आहोत संकलन अविनाश फरडे ध्वनी गोपाळ वेखंडे जडबुड लोकांचा उद्धार व्हावा अशी संतांची अंतरची तळमळ असते त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला कमीपणा मानत नाहीत तर हे संत वाङ्मय सर्व जगोद्धारक आहे तुम्हा आम्ही सर्वांसाठी आहे संत आपल्यासाठी देवाकडे वकिली करतात व स्वतःला पातकाची राशी म्हणून घेण्यामागे त्यांची एकच तळमळ असते देवा मी तुला शरणागत आहे देवा मी तुझा शरणागत आहे देवा मी तुझा दास आहे आणि देवा मी तुझ्या अंकित आहे संत देवापुढे अतिशय नम्र होतात आणि माझे हित करा असे म्हणतात पण या महाराजांना कोणते हित अभिप्रेत आहे पारमार्थिक हित ही संतांच्या हिताची कल्पना आहे सांसारिक हिताला संत हित मानत नाहीत ते माईक असून नाशिवंत असते त्यात चढ उतार असतो महाराजामध्ये देवाला देवाच्या सामर्थ्याची आठवण करून देतात देवा तू कसा आहेस देवा तू कसा आहेस तू कसा आहेस तर पती त्याला पावन करणारा आहेस अशी तुझी ब्रिदावली आहे ती ब्रिदावली देवा आता सांभाळ संत देवाला अनाथांचा नाथ म्हणतात देवही त्यांच्यावर पूर्णता विश्वास ठेवतात माझ्या गुणदोषांचा निरश झाला आहे किंवा नाही तसेच माझ्याकडून कशाची अपेक्षा करू नकोस मला याचकास एवढे कृपादान द्या मला एरझारा घालायला लावू नका मी याचक आहे याचा भार मानू नका शेवटी महाराज तुमच्या आमच्यातर्फे देवाला असे म्हणतात देवा मी तर पाथकांची रास आहे देवा मी तर पादकांची रास आहे आणि असे असतानाही माझे गुणदोष न पाहता मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या मला तुमच्या चरणाजवळ जागा द्या मित्रांनो आपण आमचं यशवी विचारधारा ऐकलीत मनापासून धन्यवाद पुढे भेटूया नवीन विषय नवीन विचारधारा सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा एस पी विचारधारा